आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसं आहे ना, अतृप्त आत्म्यांचं एक भयंकर विश्व आहे. ते अविश्वसनीय आहे, गूढ आहे. अतृप्त आत्म्यांची ताकद भयंकर आहे आणि गोदा पण अशीच अतृप्त आत्मा आहे. तिचा त्रास होणारच हे मी आधीच सांगितलं होतं खोत, पण तू ऐकलं नाहीस. नाना, त्या गोदाचा त्रास वाढतच चाललाय. परंतु सगळ्या बाजूंनी तिनं मला घेरलंय. त्या साईलनं घरात आणलं, तिनंच वेदच्या स्वप्नात येते. नलीशी तिचं कनेक्शन आहे असं तू मला सांगितलंस. काल तर सत्यवानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तिनं. अरे आत्ता ती वेदच्या फक्त स्वप्नात येते, ती भेटायला बोलायला लागली त्याच्याशी, तर काय होईल? मला काही सुचेनं झाले नाना. घाबरू नकोस. कसं आहे, प्रेतात्म्यात शक्ती असते, तसंच खूप मर्यादा पण असतात. बाबाराव, ताई, यंत्र याच्यामुळं आपण अशा प्रेतात्म्यांना काही काळ थांबवू शकतो, पण कोणाला दिसायचं कोणाला नाही हे आत्माच ठरवतो. पण गोदानं सगळ्या बाजूनी तुझ्यावर हल्ला करण्यात यश मिळवलंय हे मात्र खरं. काहीही कर नाना, पण गोदाचा बंदोबस्त कर. ते काम जोखमीचं आहे बाबाराव, खूप खर्चिक आणि आगोरी आहे. मंत्र उलटला तर क्षणात सर्वनाश होईल. काय व्हायचं ते होऊ दे, मला या त्रासातून बाहेर पडायचंय बस. व त्या वाटेने जाऊ नकोस बाबाराव, हे खूप भयंकर आहे, घातक आहे. नाना, कितीही घातक असू दे, मी कुठलाही धोका पत्करायला तयार आहे, पण गोदाचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. प्रमिला, अगं ताईत कशाला बघतेस? तसंही मी तुला काही करणार नाही. त्यासाठी आहे ना बाबाराव खोत. काय मग खोतीणबाई, तुमच्या डोक्यावर मिरे वाटायला आणली बाबारावनी तुम्हाला एक सवत. हसण्यासारखं काय यात? हे म्हणालेत की ते तिला हकलून देणार आहेत. आणि तुझा विश्वास बसला त्यावर? ज्या माणसाला आपला जन्मदात्या आईशी कसं वागावं कसं बोलावं याचं भान नाही, आपल्या पहिल्या बायकोची निर्दयीपणे हत्या केली, दुसरी बायको जिवंत असताना ती मेली असं सांगून तिसरी बाई आणली घरात, अशा लंपट माणसावर तू विश्वास ठेवणारच? प्रमिला, लक्षात घे, जे पेराल ते चुकवत. वाईटातून चांगलं कधीच बाहेर येत नाही. तू जे माझ्या बरोबर केलंयस ना, तेच तुझ्या बरोबर होणार आता. खोतीणबाई, बाबारावनी माझ्या बाजूला तुमच्यासाठी खड्डा खणलाय. या लवकर, वाट बघतीये मी. कसं आहे ना रणजित, पायात कांटा रुतला,
म्हणून आपण त्याला कुरवाळत गुंजरत बसतो का? तो कावटा काढून फेकून द्यायचा असतो. सत्यवान मामा का घेऊन आलात तुम्ही मला इथे सांगा ना. कुठे घेऊन चाललात मला? कुठे घेऊन चाललात? मी कुठे येणार नाही. कुठे घेऊन चाललात मला? मी नाही येणार कुठे. सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा मला, सोडा. कुठे घेऊन चाललात मला? काय झालं प्रमिला? प्रमिला शांत हो, शांत हो, शांत. काय झालं? स्वप्न पडलं होतं का? स्वप्न पडलं, भयानक स्वप्न पडलं. गोदा आली ती स्वप्नात. मला ते सगळं दिसलं जे तुम्ही गोदा बरोबर केलं होत. फक्त तिच्या जागी मी होते. प्रमिला, हे बघ, हे सगळे मनाचे खेळ आहेत. चुक चुक जे घडलं तो खेळ होता का? एक ठरवून केलेला कट होता तो. गोदा येते चक्क स्वप्नात. गोदा म्हणाली, तू माझ्या बरोबर जे केलंस ते सगळं तुझ्या बरोबर तसंच घडेल. आणि म्हणाली की माझ्या शेजारी तुझ्यासाठी खड्डा काढून ठेवलाय बाबरावरनी, म्हणजे मला गाडून त्या सायलीला माझी जागा देण्याचा विचार आहे तुमच्या मनात? काहीतरी विचार करू नको सर. वेड लागलाय का तुला? वेड तुम्हाला लागलाय. बायको आहे मी तुमची, पूर्ण ओळखते तुम्हाला. स्वतःच्या सुखासाठी वाटेल ते करायला जाऊ शकता तुम्ही. प्रमिला, माझ्याशी संबंध ठेवले, मला घरात आणली आणि गोदाचा जीव घेतला तुम्ही. माझ्या समोर घडलंय हे सगळं. जसे माझ्या प्रेमात तुम्ही वेडे झाला होता, तसे आता त्या सायलीच्या प्रेमात वेडे झालेला आहात. जो माणूस पहिल्या बायकोचा नाही होऊ शकला तो दुसरीचा काय होणार? जास्त बोलतेस तू. तर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. पण लक्षात ठेवा बाबाराव खोत, मी जर खड्ड्यात गेले तर एकटी जाणार नाही, तुम्हाला सोबत घेऊन जाईल. तुमची सगळी गुपित माहिती आहेत मला. चल, जीव हासडून ठेवीन तुझी. चूक आहे माझी एकट्याची आहे का? आणि तू धुतल्या तांदळासारखी आहेस. गल्लाबाड आहेस तू, एक नंबरची धूर्त आहेस. मी जेव्हा ते सगळं केलं तेव्हा मला साथ दिलीस तू, मला उचकावलं आहेस हे सगळं करायला. आणि आता भोळेपणाचा आव आणतेस काय?
तुम्ही काय वाटतेल ते बोला, पण गोदा म्हणाली तसं जर तुमच्या मनात जरी आलं ना तरी लक्षात ठेवा। मिताली, तू आता इथे मंदिरात काय करतेस? अरे हाच प्रश्न मी तुला विचारणार होते, तू इथे कसा? ऑफिसला नाही गेलास? आणि मी इथे आले कारण नलीने मला बोलवलं। शिकाई नली, मला सुद्धा तिनेच इथे बोलवलं म्हणून मी एवढ्या घाई गडबडीत आलोय। काय असं का केलं असेल तिने? अच्छा, आता मला समजलं, तिने जाणून बुजून आपली भेट घडवून आणली। मिताली एक मिनिट। नली कुठेस तू? अरे तू कुठेस? मी इथे मंदिरात आलोय, तू बोलवलंस ना म्हणून आलोय। एकटाच आहेस? हो, कोणी नाही आहे आजूबाजूला। बाकीच्यांचं राहू दे ना मिताली। हो, तूच आम्हाला दोघांना बोलवलंस ना इथे। उभा काय राहिलास नुसता? तू मितालीला प्रपोज केलायस ना, त्याच काय आता इथे मध्ये? अरे देवा दादा, तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुला गोष्टी शिकवायच्या। तुला आणि मितालीला मी एकत्र का बोलवलं? तू मितालीला तिचं उत्तर विचारावं म्हणून। बिंदास विचार हा, चेहऱ्यावर एक छान स्माईल, प्रेमाने तिच्या डोळ्यांमध्ये बघत तिला विचार। ऑल द बेस्ट। हो पण तू डोकं का खाजवतोयस? काय नाही काय नाही, तू विचार। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, बाय 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 बाय। आई 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 आई, काय झालं? बरी आहेस ना? हो। काही मी तुला आता जे सांगणार आहे ना ते जर तू ऐकलंस ना तर तू एवढी खुश होशील, एवढी खुश होशील, विचारू नकोस। कधी तिकडे नलिनी गावडे आहे ना, ती आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आहे आणि तिला बाबांनी बघितलं। बाबांनी तिला बघितल्यानंतर तो काय भडकावड आलाय ना ऑफिसमध्ये, बाप रे बाप, आई तू इमॅजिन पण नाही करू शकत ग। आणि तिला बघितलं म्हणून बाबा वेद दादा आणि तिला एवढं झापलं त्या दोघांना मिळून, अख्खं ऑफिस असं दणाणून सोडलं बाबांनी, म्हणजे नुसतं त्यांना ओरडत होते, ऑफिस असं हादरलं ग ऑफिस पूर्ण। तर ऑफिसमध्ये काय होणार आहे माहितीये का? ती रोज ऑफिसमध्ये येणार, ती ऑफिसमध्ये येणार म्हणजे बाबा तिला रोज बघणार, तिला ते रोज बघणार म्हणजे त्यांचा रोज पारा वाढणार। ऑफिसमध्ये आता सतत काही ना काहीतरी घडत राहणार। आई तू केवढी ग्रँड आहेस ग, तू जो काही विचार केला होतास ना तो आता सगळं सत्यात उतरणार आहे। आई अग आई आई, काय झालंय अग? मी एवढ्या उत्साहात तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, तू काहीतरी रिएक्ट होत नाहीयेस। कळलं रे आई, काय झालंय? काही नाही आई, मला कळतंय ग, समथिंग इज रॉंग विथ यू। काही नाही चालेल बाबा। हे बघ, हेच तुझ्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसतं आणि बोलण्यामध्ये इरिटेशन जाणवतंय,
प्लीज सांग ना काय झालंय. अरे संसार म्हटलं की असे छोट्या मोठ्या कुरबुरे होतच राहतात आणि त्यात बायकांच्या डोक्याला जास्तच ताप असतो. त्यात मला बरं वाटत नाही, डोकं दुखतंय माझं. आत्ता लक्षात आलं माझ्या, त्या सायली मॅडम आल्यापासून तुझं जरा जास्तच डोकं दुखतंय ना. हो ना? सायली, तुम्ही इथे इथे तुम्हाला कोणी बघितलं? तर तुम्ही साईडला चला, आपण तिकडे बोलूयात. तुम्ही इथे? साईली तुला बोलली होते ना, मला वेळ काळ ठिकाणाचं काही बंधन नाही. अगं म्हणजे मला पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं होतं. मला माहिती आहे माझं इथे येणं फार धोकादायक आहे, पण तरी मी हिंमत केली सायली, कारण मला तुला भेटायचं होत. कशी आहेस? मी बरी आहे. मी एवढं गाईत कुठे चाललीस? शाळेत निघाले होते. ही नोकरी हाच माझा आधार आहे. आणि किती दिवस असं केरसुणीसारखं या घरात पडून राहणार आहे मी? केरसुणी? बाबाराव खोतवर हक्क आहे तुझा, आणि तो हक्क माग सायली. ते करतेच आहे मी, पण तो बाबाराव हुलकावा देत असेल ना. महाधूर्त आणि बनेल माणूस आहे तू, आणि त्याची बायको पण तसलीच. सायली लक्षात ठेव, ते एकत्र येऊन तुला कधी बाहेर काढतील ना कळणार नाही. साळसूतपणाचा आव आणून तो मूळ विषय काढणारच नाही, असंच होत आहे ना? हो, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. अगं मग तू तुझा अपमान का विसरतेस? अशी निर्जीव वस्तू सारखी अडगळीत पडून राहशील तेच पाहिजे त्या बाबारावला. कणखरपणे तुझं म्हणणं मान सायली, तू बाबाराव खोत एक नंबरचा चिंगूस माणूस आहे. अशी मुळ मुळ रडत बसशील ना, तर एक दमडी मिळणार नाही आणि आयुष्यभर असंच रडत बसावं लागेल. सायली, हा मामला थंड पडू देऊ नकोस. तू एक काम कर, तू तुझ्या सगळ्या मागण्या मांड बाबाराव समोर. ते मी करतेच आहे, पण तो रणजित खोत मान्य करेल का? मान्य करायला भाग पाड सायली. सायली प्लीज, अगं तू तुझ्या म्हणण्यावर ठाम राहा सायली प्लीज. मिताली, तुझं मत सांगायला तुला हवा तेवढा वेळ घे, पण जास्त उशीर करू नकोस, वेळेतच सांग. नाही म्हणजे मला तशी घाई नाहीये, पण तुझ्या मनात काय आहे हे कळलं असतं तर मी पण रिलॅक्स झालो असतो ना. नाही मला काही घाई नाहीच आहे, पण नलीने आपली भेट घडवली ना म्हणून मी विचारतोय. थोडं डाऊट होता माझ्या मनात, मी सगळ्याच बाजूनी विचार करते. म्हणजे बघ ना, तुझी नोकरी बरी आहे, शिवाय तू तर चांगला मुलगा आहेस. आपलं गाव एक आहे, तुझ्या घरचे सगळे मला छान ओळखतात. पण काय? पण प्रश्न तर आहेतच ना रे. साधारण 9वी-10वी पासून तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवते मला कि तुला आवडते मी. तुझं इनडायरेक्टली कॉफी प्यायला जाऊयात का असं विचारणं, फिल्म बघायला जाऊयात का, राऊंड मारायला जाऊयात का, ऋषी तुझ्या ना फिलिंग सगळं सांगत होत मला. पण तरीही प्रश्न तसा राहतोच रे. कोणता प्रश्न? हाच कि तू प्रपोज करायला इतका वेळ का घेतलास? तेही नलीने सांगितल्यानंतर. माझं धाडस नाही झालं म्हणून मी. ऋषी तू ना धाडस करायला हवं होतस रे,
ऋषी तू ना आधीच धाडस केलं असतस तर काय आपली लव्ह स्टोरी खूप आधीच सुरू झाली असती. अरे आपल्याबद्दल गावात चर्चा झाली असती, गॉसिप झाल्या असत्या, गावात बोंबाबोंब झाली असती. म्हणजे तुझा होकार आहे? नाही. पण का? अरे ऋषी नाही म्हणण्याची शक्यताच नाहीये. अरे आता किती स्पष्ट सांगायचं तुला, माझा होकार आहे. अरे कॉंग्रॅच्युलेशन. किती वर्ष घेतली दोघांनी पण मनातलं बोलायला. हा चेहरे कसे उजळले दोघांचे पण. नले तू अग नले काय नले, आता आपलं नातं बदललंय. आता मी ननंद आहे तुझी, कळलं का वहिनी? आता माझ्याशी ना आदराने बोलायचं आणि कान उघडे ठेवून ऐक. नली मगेच बायकोची बाजू घेणार आहेस? अग तिकडेच उभा रा, मी बोलते ना तिच्याशी. तर मग आता मिताली साडी नेसायला नीट शिकून घे, कळलं का? कारण कार्यक्रमाला समारंभाला तुला साडीच नेसायची आणि प्रत्येक वेळी तुझी ही नणन तुला मदत करणार नाहीये. जशी आपली आज्ञा वंच. ए पण खरंच तुमच्या नात्यात असाच गोडवा असू द्या. लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे, दोन मनांनी बघितलेलं स्वप्न आहे ते. आणि दादा मिताली दिस माहेर सोडून सासरी येणार, त्यामुळे तिच्या स्वप्नांचा तिचा सन्मान कर. दोघही एकमेकांना साथ द्या, काळजी घ्या एकमेकांची. माझ्याकडून तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.